उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निधन झाले आहे. त्यांनी सोमवारी सकाळी 8:16 वयाच्या 82व्या वर्षी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंग यांना श्वास घेण्यास त्रास आणि रक्तदाब कमी झाल्याच्या तक्रारीनंतर 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने 1 ऑक्टोबरला त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर 10 ऑक्टोबरला सकाळी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी मुलायम सिंग यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे देखील यावर्षीच जुलैमध्ये निधन झाले होते. दरम्यान त्यांच्या मृत्यूने संपूर्ण राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय.